नमस्कार मित्रांनो, तर बघा इकडे नवीन एक मशीन आ. कसली मशीन आहो? मित्रांनो, तर बघा इकडे नवीन एक मशीन आ. कसली मशीन आहो? कोळपणी पेरणी म्हणून. आता कशी करता ती बघा तुम्ही. इकडे हे तुम्ही काय करतास? इकडे कोळपणी चालू आ. इकडे तुम्ही बघा काय भुईमुगा कोळपणी करतात इकडे साईडने, आणि ह्याच्याने पेरणी पण होतं त्या मशीनने. हे बघा, ही अशी नवीन मशीन घेतली नी अमोल बागवे यांनी. पेरणी पण होते यांनी. हा हा हा, ते विला ना ते चेन लावून. हा 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 हा, हो चांगला होता रे, एकदम मस्त बेस्ट आहे. बघा किती वेळ झाला बघ, एक पटकी. हो, आणि खणाक वेळ लागतो ना. नाही का दात आहे बघ, पुढे खाण्यासाठी दात. हा 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 हा, तर आम्ही इथे अडकलो. बरोबर, रान वगैरे साईडला येतात पुढे दातच, त्यामुळे खणलं जात. ज्वारी सगळा पडत सर्व. हा, चरी पण पडतली आणि ते हुराण पण येत. बरोबर बरोबर. आता ह्या मी बारके दरान घातलं भाई रावण. हा हा, अजून घेतला उद्घाटन. त्या उद्घाटन हा नवीन मशीनीचं उद्घाटन आहे बघा. बरोबर बरोबर. साडेचार हजार रुपये भेटत सगळं. आणि हा कुठे आधी खडे खचून घेतला? सुकळवाडू सुनी मशीन आणलेली आहे बघा. साडेचार हजार रुपये प्राइस. हे फाळ पण लाव भेटतात मग, फळ पण अशी भेटतात. हा हा बरोबर बरोबर. पट्टी काढायची, दात लावून फाळ आहे करायचं. आता नंतर आम्ही ते फाळ लावून बरं घालतो. बरोबर बरोबर. आता जरा लहान मराठी ना हे करतो. बरोबर, खोळपणी चालू आहे इकडे बघा तुम्ही कशा प्रकारे. आणि इकडे ही मशीन तुमका जर घ्यायची असत तर तिकडे चालू आहे ऍक्च्युली. हा, ह्यो डेमो चालू आहे. त्यांनी आजच आणलेली आहे मशीन, आणि आम्ही पटकन खाली गेलो होते. आमका दिसलं हे काम करताना, तर म्हणून म्हटलं जाऊया व्हिडिओ करूया. आणि हे उलटी फिरवली का, रुंद वाचला ना, रुंद मारतात फिरून लावायची. हा बरोबर बरोबर. आता हे भयमुख खानांद आहेत ना, जवळ अंतर ना, म्हणून हे कमी गेले. बरोबर, याची लांबी बघा मित्रांनो, लांब आणि याची छोटी. हे उलट हे काढून फिरवलं की, हा फिरवलं की जास्त हे होतला त्यांना. खूप काय विशेष कठीण काय नाही, मस्त आणि सोप्या खूप होता. आणि जास्त मेहनत अशी लागत नाही, कमी वेळात जास्त काम होता पटापट. हो व्यवस्थित काम होता. खाना किती वेळ लागला? हो कुदळणे एवढा खाण्याचं बोलल्यावर खूप वेळ लागता. दात नाही बघ, दात मस्त नांगरचं काम करतो. आणि पट्टी आणखी हे होत वडलं पट्टींना दात ते ह्या कुपन येतो. आम सगळा ह्यानी नांगरता ह्यानी कुपन येतो. बरोबर. पेरणी पण होता मध्ये सगळ्यात. हो पेरणी पण होता. तो नुसतं व्हील ना, मग चैन लावला का हे होत एखादा हसून चैन येतील. संपूर्ण मस्त आहोया. चालो पार्थ बघ तुका जमता काय. ढकलू दादा. हो ढकलूच. अरे कोण करू शकता? कोण करू शकता? हा फक्त ते ढकलूत आणि पाठोपाठ खणत जातात समोर दाद असल्यामुळे खाली चरा पडत जातं. जर कुदळीन करूचं इला तर खूप वेळ लागतं. त्याच्यापेक्षा ही मशीन एकदम बेस्ट आहे सगळ्यात. पेरणी यंत्र. हा हा हा, आता तुमका दिसता की नाही मित्र माहिती नाही, मी तुमका नंतर स्क्रीनवर दाखवीन. हा बरोबर बरोबर. चैना एका मित्रांनो, हे बघा इकडे चैन सिस्टीम आहे. ह्यांनी लावलेली नाही, तुमका मी एकदा दाखवीन, व्हिडिओ दाखवीन पुढे.
सुट्टिंगच मारून घेते मग संवाद आहे. आपल्या नको आता ते करा, दोन दिवस कधी रानशा परत देत बरोबर पाणी लावायचं. थोडं मोठं एवढं झालं का मग ती एका देह लावून घालतो आम्ही, तो फाय लावून ना. हा हा हा. तर यांनी आजच मशीन आणलेली आहे अंबोल बाबू यांनी इकडे बागायतात, त्यांनी इकडे ह्या केले नाही भुईमुग वगैरे, आणि इकडे वाली वगैरेचं त्यांचं जास्त करून इकडे उत्पन्न. कलिंगड पण इकडे भेटतं बागायतमध्ये, इकडे बागायतात त्यांनी केले नाही कलिंगड वगैरे सर्व. तर इकडे ज्याची कलिंगडाची विक्री जोरदार चालू पण आहे. गोव्यात वगैरे इकडे इकडून माल सप्लाय होतं त्यांचं, गोवा मालवण कणकवली वगैरे साईडला. इकडे वालीचं वगैरे त्यांनी उत्पन्न केले नाही. इकडे काम वेळ वाचवा आणि पटापट काम करा. किती सोपे आता बघा, सोपे हो. आता इथे रान किती दिसतं तुका बघ इथे. हो आणि इथे काय दिसतं? हा इकडे रान अजिबात नाही, कुंपण असं रान सगळं कुपळण येत आहे मशीन हे बघा. हा आता इकडे रान इकडून अजून हे मारलेलं नाही मशीन. आता हे मशीन येतं समोरून बघा, आता हे रान वगैरे सर्व जातं इकडून. इकडून खणांचा रान कुपळला जाता हे बघा. राणीला जी बायक अशी बसतात रान काढू खूप वेळ, तर त्यांच्यासाठी हा सोप्या डायरेक्ट मशीन फिरायची. सगळा रान येतं एका बाजू, मुळासकट रान कुपळण येतं ना, आणि सगळ्यात बेस्ट आहे एकदम. आता पहिलं काय असायचं, मेढी पुरायची हे बघा. इकडे तिने केलं जुना असा, इकडे जास्त असे मेढी पुरून वाली ह्या करायचे असे जास्त. आता ह्यांनी ह्या यावेळी काय केले नाही की इकडे एक मेढ आणि डायरेक्ट पुढे एक मेढ आणि ह्या मधली सर्व ह्या सर्व दोरींवर केले ना, त्यामुळे काय होतं लाकडं जास्त लागत नाही. हे सर्व दोरी लावले नाही, दोरीमुळे त्यांनी पूर्ण नेट बनवले नाही, त्याच्यावर हे वाली सगळे इलेले. हां त्यामुळे ही नवीन त्यांनी ह्या केलेला बरोबर. हे का पटके बोलतात, हे एक कोपऱ्यात हे तीनचे तीन पाच पटके, पाच पटके पडलेले आहेत. हे पाच मिनटात बघा चार पटके झाले यांचे, आपण मगाचपासून इल्यापासून. हो त्यांका आता जेव पण जाऊचा दुपारी, त्यामुळे ते पटापटा करतात. आणि त्यांच्या इकडे कामगार असतात इकडचे मालक आहेत, हे कधीतरी येतात. आता ही नवीन मशीन आणलेली आहे म्हणून ते इकडे एकदा ट्राय करू गेले आहेत. त्यांचे आता कामगार जेव गेले, त्यांना सोडू गेले, तर तोपर्यंत हे मशीन इकडे ट्राय करतात. तर त्यांच्या ट्राय करेपर्यंत सर्व मारून पण झाले. आता खालचं एक कोपरू तिकडे पडके चार, तर ते दुपारी आता ह्यांची माणसं करतील सगळे. कोणतीही भाजी किंवा कलिंगड वगैरे हवी असेल तर बागायतात इकडे उपलब्ध आहे यांच्याकडे, अमोल बागवे यांच्याकडे. मालवण कट्टा आणि विरण या ठिकाणी यांचा सप्लाय होता, कलिंगड वगैरे तिकडे विकतच जाऊन बाजारात. आणि ह्यांची नर्सरी पण आहे स्वतःची, तर आपण एकदा ट्राय करूया त्यांच्या नर्सरीक भेट देऊया लवकरात लवकर. आपण जसं मालवणची नर्सरी तुम्ही बघितलात, तशी आपण ह्यांची पण खेरनवाडीत नर्सरी आहे, छोटी छोटी जास्त मोठी नाही, पण आपण एकदा जाऊन बघूया, एकदा व्हिजिट करूया त्यांच्या नर्सरीत. हां तर मी आता बघितला पूर्ण व्हिडिओ, बघा तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा, आणि ह्यांचा पण नर्सरी पण लवकरात लवकर भेट देऊया. तर चला बाय.